पाकिस्तानात इम्रान खान सरकार क्लीन बोल्ड झालंय. मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेला पाकिस्तानी संसदेतला अविश्वासाचा ड्रामा संपला आणि इम्रान खान सरकार कोसळलं. 342 सदस्यांच्या पाकिस्तानी संसदेत 174 मतं अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने पडली आणि इम्रान सरकार कोसळलं. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष असद कैसर यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर मतदान होऊ न दिल्यानंतर पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांनी रात्री 12 सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला होता आणि अशा स्थितीत न्यायालयाच्या आदेशानंतर मध्यरात्री अविश्वास ठरावावर मतदान झालं आणि आता इम्रान खान यांचं सरकार पडल्यावर पाकिस्तानचे पुढचे पंतप्रधान शहबाज शरीफ होणार आहेत. पंतप्रधान पदासाठी विरोधकांनी शहबाज शरीफ यांच्या नावाची घोषणा केली आहे. मतदानाआधी सभापती आणि उपसभापतींनी आपल्या पदांचा राजीनामा दिलाय. त्यानंतर इम्रान यांचा पक्ष पीटीआयच्या सदस्यांनी सभागृहातून काढता पाय घेतला आणि पुढचं कामकाज पॅनल ऑफ चेअरमन अयाज सादिक यांनी चालवलं. तर कोण आहे शहबाज शरीफ यावर आपण एकदा नजर टाकूया. पंतप्रधान पदासाठी शहबाज शरीफ यांच्या नावाची चर्चा. पाकिस्तान मुस्लिम लीगचे नवाज गटाचे अध्यक्ष आहेत. पाकिस्तानी संसदेत सध्या विरोधी पक्षनेते आहेत ते. तर नवाज शरीफ यांचे लहान भाऊ आहेत शहबाज शरीफ. 3 पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांताचे ते मुख्यमंत्री होते. 1997, 2008, 2013 पंजाबचे ते मुख्यमंत्री होते. 2018 निवडणुकांमध्ये पंतप्रधान पदाचे ते उमेदवार राहिलेले. शहबाज शरीफ यांचा परिवार हा मूळचा अमृतसरचा आहे. 1988 पाकिस्तानी राजकारणामध्ये ते सक्रिय आहेत. कोट्यवधींच्या अफरातफरीचे शहबाज यांच्यावर आरोप आहेत. 2021 लाहोर हायकोर्टाकडून त्यांना जामीन मिळाला. आणि असे हे शहबाज शरीफ आता पाकिस्तानचे पुढचे पंतप्रधान होतील.